माझ्या बालपणाची गोष्ट सांगते. आम्ही लहानपणी असताना एक खेळ खेळायचो. मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं. बघा, खूप छान खेळ होता. सगळेजण असा गोल करून बसायचे आणि पत्र म्हणून आम्ही रुमाल वापरायचो. रुमाल वापरल्यानंतर आम्ही सगळेजण अवतीभोवती फिरायचो आणि खेळायचं की मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं. अशा पद्धतीचा हा खेळ होता. आजच्या इंटरनेट युगामध्ये पत्रव्यवहार कमी झाला असला तरीही पत्रव्यवहाराचा हा महत्त्वाचा भाग भारतीय प्रशासकीयमध्ये महत्त्वाचा ठरतो. आज आपण ऑनलाईन शॉपिंग करतो. ATM सेवा, बँकेच्या सेवा सुविधा, या सगळ्या सुविधांसाठी ऑनलाईनच्या युगामध्ये आपल्याला पिन कोड हा इम्पॉर्टंट असतो, म्हणजेच महत्त्वाचा असतो. पिन कोड भरल्याशिवाय आपली मागणी जी आहे ती पूर्ण होत नाही किंवा कुठलाही फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही. तर हा पिन कोड म्हणजे काय? तर त्याचाच फुल फॉर्म मी सांगते की पोस्टल इंडेक्स नंबर. यालाच आपण पिन कोड असं म्हटलं जातं. मग हा पिन कोड काढला कोणी? तर त्याविषयी आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. ब्रिटिशांच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे पत्रव्यवहार चालावा यासाठी त्यांनी कोलकात्यामध्ये पत्रव्यवहार सुरू केला आणि त्याच कोलकात्या शहरामध्ये वेलणकर महोदय हे तिथे निर्देशक रूपाने कार्यरत होते. अशा पद्धतीने वेलणकर महोदयांनी पत्राचा कालावधी कसा कमी होईल याविषयी त्यांनी भरपूर शोध लावून गणिताच्या अंकातील वापर केला. आता वेलणकर महोदय हे फक्त गणित विषयाचे तज्ज्ञ नव्हते तर त्यांनी संस्कृत आणि पाली भाषेचे देखील ते जाणकार होते.